नमस्कार सार्वमत मध्ये आपले स्वागत आज वीस नोव्हेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी करोना संकटामुळे स्थगित असलेला राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम आता रद्द झाला आहे निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे यासाठी निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम पुन्हा जाहीर केला जाणार आहे निवडणूक आयोगाकडून नव्याने जाहीर झालेल्या अद्ययावत मतदार यादीनुसार ही निवडणूक होणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली निवडणूक होणाऱ्या राज्यातील दीड हजारांवर ग्रामपंचायतीत जिल्ह्यातील अनेक महत्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जागृत देवस्थान श्री घोडेश्वरी देवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली मंदिर गाभाऱ्यातील सतरा किलो चांदी व त्यावरील हिरे असा एकूण अकरा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला सोनई पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली तसे तज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी पदाचा राजीनामा दिला आहे काल जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी राजीनामा सोपविल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली उर्वरित दहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळते याकडे शिर्डी ग्रामस्थांचे लक्ष आहे आठ महिन्यांपासून बंद असलेली शाळा व महाविद्यालय सोमवारपासून सुरू होत आहेत प्रारंभी नववी ते बारावीचे वर्ग भरतील यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी होत आहे जिल्ह्यात दोन हजार दोनशे शिक्षकांची चाचणी झाली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची चाचणी रविवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे अवकाळी पावसामुळे काल राहत्याच्या आठवडे बाजारात दानादान उडाली कापड व किराणा माल भिजला दरम्यान पुंतांबा गावात पावसाने जोरदार हजेरी लावली श्रीरामपूर तालुक्यातील काही भागातही पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त होते श्रीरामपूर शहरातील कचरा उचलण्यासाठी पर्यायी व्यवस्था उद्यापासून कार्यरत होणार असल्याची माहिती नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने दिली आहे काम मध्येच सोडून करारभंग केल्याप्रकरणी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी स्पष्ट केले आहे या प्रश्नी विरोधकांसह सत्ताधारी समर्थक नगरसेवकही आक्रमक दिसून आले पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे स्वच्छता ठेकेदार पळून गेला त्यामुळे ऐंसणासुदीत शहरात कचऱ्याचे ढीक साचले चार दिवसात कचरा प्रश्न मार्गीनं लागल्यास नगरपालिकेसमोर कचरा टाकण्याचा इशारा नगरसेवक अंजुम शेख राजेश अलग यांच्यासह पाच नगरसेवकांनी दिला होता कोलेवाडी राजापूर शिवारात घोड नदीपात्रात वाळूवृक्षासाठी असलेली यांत्रिक बोट साहित्य बेलवंडी पोलिसांनी छापा टाकून जप्त केली जप्त केलेला मुद्देमाल नऊ लाख पन्नास हजार रुपयांचा आहे दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी जिल्ह्यात दोनशे पंच्याण्णव करोना बाधित वाढले उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार तीनशे सात आहे जिल्ह्यात आतापर्यंत अठ्ठावन्न हजार एकशे सत्तावन्न रुग्णांनी करोनावर मात केली त्यात काल घरी सोडण्यात आलेल्या एकशे त्र्याण्णव जणांचा समावेश आहे या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार